आणि यानंतर बातमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाची इयत्ता तिसरी ते दहावी या इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचं ओझं आता कमी होणार आहे कारण तिसरी ते इयत्तेच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्येच वयांची पानं समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकांमध्येच वयांची पानं समाविष्ट होतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं वह्यांचं अतिरिक्त ओझं हलकं होईल असा कयास आहे अधिक माहिती वेदांत नेम देतात वेदांत ही योजना नेमकी काय आहे आणि ती कशी राबवण्यात येईल ज्ञानाथ तर शिक्षण विभागात चर्चा सुरू होती की कशा प्रकारे पुस्तकाचं स... जे दप्तराचा जे ओझं आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यानुसार जे शिक्षणतज्ञ असतील बा बाल भारतीचे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत चर्चा करून काल शासन निर्णय जारी करण्यात आला आणि यामध्ये प्रत्येक पुस्तक पुस्तकामध्ये जे धडे असतात कविता असतात धडे कवितेनंतर एक ते दोन वह्यांची पानं जोडली जाणार आहे जिथे विद्यार्थी शब्दार्थ असतील किंवा मग महत्त्वाच्या नोंदी असतील शिवाय काही सूत्र असतील ते तिथे लिहू शकतील सोबतच एक जे पुस्तक आहे ते चार भागांमध्ये विभागलं जाणार आहे आणि त्यामुळेच शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाची सूचना त्यातमध्ये करण्यात आलेली आहे की या सगळ्यामुळे पुस्तकांच्या किमतीसुद्धा वाढणार आहेत सोबतच एखाद्या विद्यार्थ्याला अधिकचं लिहायचं असेल तो वर्गपाठ किंवा गृहपाठाच्या वयासुद्धा सोबत ठेवू शकतो त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे जेणेकरून दप्तराचं ओझं कमी करता येईल पुढल्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीपर्यंत लागू करण्यात येणार आहे आणि सुरुवातीला शासकीय शाळांमध्ये अशा प्रकारचा निर्णय लागू होईल अशा प्रकारची पुस्तकं देण्यात येतील आणि जर बाहेरून ही पु किमती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र काही प्रश्न सुद्धा विचारले शिक्षकांकडून कारण यामध्ये पुनर्वापर पुस्तकांचा होऊ शकणार नाही आता त्यावर शिक्षण विभागाला सुद्धा उत्तर आहे त्यामुळे वेदांत आवाज नीट पोहोचत नाहीये पण माहिती जरूर तू सविस्तरपणे सांगितलेली आहेस दप्तराचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न अंमलबजावणी कशी होती आपण पाहू धन्यवाद या सगळ्या ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट